विद्यार्थी मित्रांनो, एचएम कॉलेज कराड, मी प्राध्यापक झेंडे एएस, विषय सहकार। त्यामध्ये आपण पाठमागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण नंबर 3 ह्याचे हे संपलं आहे। त्यामध्ये प्रथम विद्यार्थ्यांना सूचना आहे की यामध्ये आपल्या वहीमध्ये या ठिकाणी प्रकरण नंबर 1 आणि प्रकरण नंबर 2 आणि प्रकरण नंबर 3 यामध्ये त्याचा स्वाध्याय तुम्ही लिहायचा आहे। तर आता आपण प्रकरण नंबर 4 मध्ये सहकारी संस्थेची स्थापना याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत, याचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत। तर त्यामध्ये प्रस्तावनामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात सहकारचा विकास मोठ्या प्रमाणे झालेला दिसून येतो। त्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये या ठिकाणी संस्था स्थापन होऊ लागल्या, म्हणजे त्यामध्ये विविध संस्थांची या ठिकाणी स्थापना होऊ लागली। तसेच ग्रामीण व तसेच शहरी भागामध्ये सहकारचा विस्तार झालेला दिसून येतो आणि प्रारंभिक फक्त शेती पतपुरवठा व त्यास पूरक असा सेवा या ठिकाणी व या क्षेत्रापुरता सहकारी संस्था स्थापन झाल्या होत्या। म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या ठिकाणी पतपुरवठा त्यासाठी ह्या संस्था महत्त्वाच्या स्थापन झालेल्या होत्या। तर अशा विविध प्रकारच्या संस्थेचा स्वरूप कार्य वेगवेगळे असतात। त्या ठिकाणी सहकारी संस्थेची स्थापना कोण आणि कशा पद्धतीने करतात यासाठी संस्थेची नोंदणी कार्यपद्धत समजून घेणे महत्त्वाचं आहे। नुसतीच सहकारी संस्थेचा अभ्यास करणे गरजेचे नाही, तर ती संस्था स्थापन कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने सहकारी संस्था स्थापन केली जाते, त्याचा मेन प्रमुख कोण, ह्याचा अभ्यास या ठिकाणी झालेला दिसून येतो, या प्रकरणामध्ये झालेला दिसून येतो। तर या समान आर्थिक उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात, म्हणजे समान उद्दिष्ट आर्थिक उद्दिष्ट असणाऱ्या। परत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन या ठिकाणी गरजा भागवण्यासाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात। यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना सहकारी संस्थेची स्थापनेची आवश्यकता भासते। म्हणजे प्रत्येक भागाचा विकास होण्यासाठी सहकारी संस्थेचा संस्था असणे गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी सहकारी संस्थेचा विकास झाला तर त्या भागातील विकास आपोआप होतो। तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्व स्तराचा विकास होण्यासाठी सहकारी संस्थेची स्थापना करणे ह्याची गरज लोकांना भासते। तसेच सहकारी संस्थेची स्थापना ही एक कायदेशीर व तांत्रिक बाब, म्हणजे ही कायदेशीर बाब आहे आणि त्याबरोबर तांत्रिक बाबही आहे। तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी व कार्यपद्धती तसेच निर्धारित केलेली आहे। म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 नुसार या ठिकाणी सहकारी संस्थेची नोंदणी ही बंधनकारक आणि सक्तीची मानली जाते। या कायद्यामध्ये त्याची तरतूद केलेली आहे की सहकारी संस्थेची स्थापना करणे बंधनकारक आहे, तसेच नोंदणी करणे ही नोंदणीही करावीच लागते। आपण ह्या प्रकरणात सहकारी संस्थेची स्थापना व नोंदणीची कार्यपद्धती तसेच प्रवर्तकाची कार्य इत्यादीचा अभ्यास करणार आहोत। म्हणजे ह्यामध्ये बघा, सहकारी संस्थेची स्थापना तसेच त्याची महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नोंदणीची कार्यपद्धती तसंच प्रवर्तक कोण आहे तसंच प्रवर्तकाची कार्य इत्यादीचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत। तर ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना। आता सहकारी संस्थेची स्थापना, सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 नुसार त्यामध्ये नोंदणी होणे किंवा सहकारी संस्थेची स्थापना करणे हे बंधनकारक मानले जाते। तर सहकारी संस्थेची स्थापना ही प्रवर्तन अवस्था व नोंदणी अवस्था अशा दोन अवस्थेमध्ये केली जाते। म्हणजे ह्यामध्ये बघा, प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था। आता प्रवर्तन अवस्था म्हणजे काय आहे? तर प्रवर्तन अवस्था म्हणजे प्रवर्तकाला नोंदणी म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी ज्या ज्या टप्प्यामध्ये जावं लागतं, ज्या ज्या टप्प्यातून त्याला जावं लागतं त्याला प्रवर्तन अवस्था असे म्हणतात। आणि नोंदणी अवस्था म्हणजे काय? तर नोंदणी अवस्थेसाठी, नोंदणी करण्यासाठी, सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी सहकारी संस्थेतील सभासदांना व प्रवर्तकांना ज्या ज्या टप्प्यातून जावं लागते त्या अवस्थेला त्या ठिकाणी नोंदणी अवस्था असे म्हणतात। तर यामध्ये बघा, पहिलं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रवर्तन अवस्था। या प्रवर्तन अवस्थेमध्ये
महत्त्वाचं म्हणजे प्रवर्तन अवस्था काय आहे. मी आता तुम्हाला सांगितलं की प्रवर्तन अवस्थेला सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी ज्या ज्या टप्प्यातून जावे लागते त्याला नोंदणी अवस्था म्हणजे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. त्या ठिकाणी सहकारी संस्थेची स्थापना होण्यापूर्वी त्याला ज्या ज्या टप्प्यातून जावे लागते त्यांना एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. सहकारी संस्थेची नोंदणी पूर्ण विविध बाबी पूर्ण करावे लागतात. ह्याचा प्रारंभ प्रवर्तन अवस्थेपासून होतो. सहकारी संस्था स्थापनेच्या कल्पना मनात उद्भवणे व ती संस्था प्रत्यक्षात साकार करणे याला प्रवर्तन अवस्था किंवा नोंदणी अवस्था असे म्हणतात. या ठिकाणी सहकारी संस्थेचा उद्देश निश्चित करून त्याप्रमाणे आवश्यक त्या बाबींची तसेच पूर्तता करावी लागते. म्हणजे सहकारी संस्थेची नोंद स्थापना आणि नोंदणी करण्यासाठी त्याला विविध अवस्थेतून जावं लागतं. विविध महत्त्वाचं या ठिकाणी पात्रता व अटीची पूर्तता करावी लागते तर सहकारी संस्थेची स्थापना होऊ शकते आणि नोंदणी होऊ शकते. तर प्रवर्तक हा सहकारी संस्थेचा मेन पाया मानला जातो. त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे प्रवर्तक हा या ठिकाणी महत्त्वाचा अतिशय संस्था स्थापनेसाठी अतिशय प्रमुख म्हणजे नेता मानला जातो. तर या ठिकाणी म्हणजे ह्यामध्ये बघा प्रवर्तन अवस्था या ठिकाणी त्याचे टप्पे आपण बघणार आहोत. या ठिकाणी प्रवर्तन अवस्थेचे हे टप्पे महत्त्वाचं म्हणजे हे टप्पे आपण बघणार आहोत. या ठिकाणी पहिला टप्पा म्हणजे या ठिकाणी संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रवर्तन म्हणजे काय. प्रवर्तकाची व्याख्या सांगून या ठिकाणी प्रवर्तन अवस्थेतील टप्पे स्पष्ट करा किंवा सांगा. तर अशा पद्धतीने तुम्हाला दीर्घोत्तर प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर संस्था स्थापनेच्या कल्पना मनात उद्भवणे म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना ज्या व्यक्ती व व्यक्ती समूहाच्या मनात उद्भवते अशा व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला प्रवर्तक अवस्था किंवा प्रवर्तक असे म्हणतात. मग ह्यामध्ये बघा ही व्याख्या तुम्ही लिहायची आहे. प्रवर्तक म्हणजे काय. सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना ज्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला मनात उद्भवते अशा व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला प्रवर्तक असे म्हणतात. एक व्यक्ती असू दे किंवा अनेक व्यक्ती असू शकतात ती संस्था स्थापन करण्यासाठी. म्हणजे ज्याला ज्या ज्या मनामध्ये सहकारी संस्था स्थापन करायचे असं याची कल्पना मनात उद्भवते त्या व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला किंवा मनात उद्भवते अशा व्यक्तीला किंवा अशा व्यक्ती समूहाला प्रवर्तक असे म्हणतात. तर आपल्या परिसरातील दुर्बल घटकांचा विचार तसेच प्रगतीचा विचार करणाऱ्या आणि नेतृत्व गुण असणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला मनात सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना उद्भवते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींचा विकास करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी त्याच्या मनात विचार येतो आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी त्याचे नेतृत्व गुण असते अशा व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला मनात सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना उद्भवते त्याला प्रवर्तक पण म्हणतात. आणि संस्था स्थापन करण्यासाठी ही महत्त्वाची म्हणजे प्रवर्तन अवस्थेतील पहिला टप्पा आहे. दुसरा म्हणजे या ठिकाणी मनातील कल्पनेची तपशीलवारपणे परीक्षण करणे. तर नियोजित सहकारी संस्थाची कल्पना परीक्षण करण्याची गरज असते. सर्वप्रथम कल्पना वास्तवतेनुसार तपासून पाहिली पाहिजे. या ठिकाणी वास्तविक पद्धतीनुसार तपासून पाहिलं पाहिजे. तर ह्या परीक्षणातून नियोजित सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे मार्ग तसेच अर्थक्षमता याचा अंदाज घ्यावा लागतो. तसेच अर्थक्षम होऊ शकणाऱ्या सहकारी संस्थेचे निबंधक नोंदणी करतात. अन्यथा अर्थक्षम होऊ न शकणाऱ्या संस्थेच्या नोंदणीस नकार देतात. म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सहकारी संस्थेचे नियोजन असलं पाहिजे. त्या ठिकाणी परीक्षण असलं पाहिजे. तसेच सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे मार्ग त्याचं नियोजन असलं पाहिजे. तसंच अर्थक्षमता यांचा अंदाज घ्यावा लागतो. तसंच अर्थक्षम होऊ शकणाऱ्या सहकारी संस्थेची निबंधक नोंदणी करतात त्याची नोंदणी केली जाते. अन्यथा अर्थक्षम होऊ न शकणाऱ्या संस्थेची नोंदणी नकार देतात किंवा त्यांना नकार दिला जातो. म्हणजे त्या सहकारी संस्थेचा म्हणजे प्रवर्तक
त्या प्रवर्तकाचे व्यक्ती समूह असू द्या तर त्याचा त्यासाठी तो भांडवल उभारू शकतो का तो आर्थिकक्षम आहे का याचे नियोजन केले जाते त्याचे निरीक्षण योग्य पद्धतीने केले जाते तर सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी मंजुरी दिली जाते अन्यथा ती मंजुरी नाकारली जाऊ शकते। तिसरा म्हणजे हा दुसरा टप्पा झाला। तिसरा टप्पा म्हणजे या ठिकाणी अनौपचारिक सभेचे आयोजन करणे। आता अनौपचारिक सभा म्हणजे काय ही सहकारी संस्था स्थापन करण्याच्या आधी ही संस्था स्थापन करण्याचे मनात ज्या ठिकाणी त्याच्या मनात ती इच्छा असते आणि ती महत्त्वाचं म्हणजे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी अनौपचारिक सभा बोलणे गरजेचं असतं। या ठिकाणी अनौपचारिक सभा म्हणजे कच्ची सभा ही तुम्ही म्हणू शकता। या ठिकाणी सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना मनात निश्चित केल्यानंतर प्रवर्तक परिसरातील लोकांना त्याला सुचलेले कल्पना पटवून देण्यासाठी तसेच अनौपचारिक सभेचे आयोजन या ठिकाणी करत असतो। म्हणजे ह्या सहकारी संस्थेचा उद्देश काय त्याचा आपण कशा पद्धतीने वाटचाल करणार आहोत ते मनामध्ये लोकांना पटवून देण्यासाठी हीच प्रवर्तक अनौपचारिक सभा बोलवतो आणि ही अनौपचारिक सभा बोलवणे गरजेचे असते। तर त्या सभेत नियोजित सहकारी संस्थेची गरज व फायदे पटवून देतात तसेच सभेचे उद्देश कार्यक्षेत्र व्यवसायाचे स्वरूप परत संस्थेचा प्रस्ताव नाव आणि इत्यादी बाबीची माहिती या ठिकाणी देतात। म्हणजे याचं उद्दिष्ट काय ध्येय काय परत त्या सहकारी संस्था स्थापन करण्यामागचं कारण काय तसेच त्या संस्थेचं नाव काय इत्यादी बाबीची माहिती सभासदांना पटवून देण्यासाठी प्रवर्तक या ठिकाणी औपचारिक सभेचे आयोजन करतो। चौथं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे साधन सामग्री गोळा करणे। साधन सामग्री गोळा करणे आता बघा आता सहकारी संस्था स्थापन करायची म्हणलं की साधन सामग्री गोळा करावी लागते बरोबर आहे। तर का अशा पद्धतीने होऊ शकतं की लगेच आपण संस्था स्थापन करायची की लगेच सहकारी संस्था स्थापन झाली असं होईल का नाही। तर त्यासाठी साधन सामग्रीची आवश्यकता आहे भांडवलाची आवश्यकता आहे। तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेची स्थापनेची कल्पना मूर्त स्वरूप देण्यासाठी साधन सामग्री प्रवर्तकाला गोळा करावी लागते तसेच त्यासाठी संस्थेच्या स्थापनेसाठी जागा फर्निचर तसेच स्टेशनरी विहित नमुन्यातील अर्ज वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 सभासद म्हणजे ह्या ठिकाणी बघा कागदपत्रे असू द्या किंवा फर्निचर असू द्या किंवा जागा असू द्या याची नियोजन त्याला करावं लागतं। ही साधन सामग्री गोळा करावी लागते। त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबातील त्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबातील 10 सभासद अशा पद्धतीने इत्यादीची पूर्तता प्रवर्तक करतो। याशिवाय सहकारी संस्थेची नोंदणी त्यासाठी त्या नोंदणीसाठी ही नोंदणी अधिकारी विहित नमुना अ या ठिकाणी नमुना अ मध्ये या ठिकाणी याची नेमणूक करतो किंवा त्यामध्ये नमूद करतो आणि अर्ज सादर करावा लागतो तसेच साधन सामग्री गोळा करण्याचा खर्च प्रवर्तक करत असतो। म्हणजे ह्या ठिकाणी त्याची नोंद नमुना अ मध्ये करतो आणि जो खर्च आहे तो सगळा खर्च महत्त्वाचा म्हणजे ह्या ठिकाणी साधन सामग्री गोळा करण्याचा खर्च स्वतः प्रवर्तक करत असतो। तर अशा पद्धतीनं हा चौथा टप्पा आहे। पाचवा टप्पा म्हणजे ह्या ठिकाणी आर्थिक योजना तयार करणे। आता आर्थिक योजना तयार करणे त्या पद्धतीने आता तुम्हाला मी सांगितलं भांडवल साधन सामग्री गोळा करावी लागते त्या पद्धतीने आर्थिक योजना तयार करावी लागते किंवा करणे गरजेचं असतं। त्यासाठी सहकारी संस्थेला आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भांडवलाची गरज असते बरोबर आहे। कोणतीही संस्था स्थापन करण्यासाठी किंवा तुम्ही एखादा व्यवसाय स्थापन करण्यासाठी यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचं आहे किंवा नियोजन करणे गरजेचं आहे तर सहकारी संस्था स्थापन होऊ शकते किंवा तुम्ही एखादा व्यवसाय स्थापन करू शकता। तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेचा आकार व प्रकारानुसार भांडवलाची गरज भागवावी लागते तसेच त्यासाठी भांडवल उभारणीची मार्ग निश्चित करावं लागतात तसेच यासाठी भाग विक्री ठेवी सहकारी बँका व वित्तीय संस्था इत्यादी यांच्याकडून कर्जाची रूपाने उभारले भांडवल जाते किंवा भांडवल उभारले जाते इत्यादी आर्थिक स्वरूपाची माहिती देणारी योजना प्रवर्तक तयार करतो आणि योजनेची माहिती इतरांना सभासदांना देतो। म्हणजे या पद्धतीने तो कोणत्या प्रकारचं भांडवल गोळा करू शकतो यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एखाद्या भाग विक्री किंवा ठेवी किंवा सहकारी बँका किंवा वित्तीय सहकारी संस्था यांच्याकडून तो कर्जाच्या रूपाने आर्थिक योजनेचे नियोजन करू शकतो किंवा
सभासद असतील किंवा प्रवर्तकाचे मित्र असतील मित्रमंडळ असतील यांच्याकडून महत्त्वाचं म्हणजे याचं आर्थिक नियोजन करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीनं सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. सहावं म्हणजे दस्तऐवज व कागदपत्रे गोळा करणे. आता दस्तऐवज आणि कागदपत्रे गोळा करणे म्हणजे काय? सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी किमान 10 सभासदांच्या सह्या असलेल्या पूर्ण व व्यवस्थितपणे भरलेला अर्ज नमुना अ नमुना अचा अर्ज व्यवस्थितरित्या भरलेला असला पाहिजे. तसे 10 सभासदांच्या सह्या आणि नाव यांची नोंद या ठिकाणी असणं गरजेचं असतं. आणि तसे सभासद यादी संस्थेचे पोटनियम आणि नोंदणीपूर्व झालेल्या सभेची इतिवृत्ती तसेच जागा इमारती मालकाची न आर्थिक प्रमाणपत्र सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सह्या पत्रक इत्यादी कागदपत्रे तयार करावी लागतात. मध्ये ह्यामध्ये बघा महत्वाचं म्हणजे नमुना अहमद पद्धतीनं सहकारी संस्थेचे नियम व अटी ह्याची नोंद तसेच त्या ठिकाणी त्या जागेचा जागेच्या मालकाची न हरकतीचे प्रमाणपत्र किंवा दाखला तसेच ह्या ठिकाणी सभासदांची यादी त्यामध्ये सभासदांचे नाव व सह्या इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचं आहे. तसेच तो फॉर्म नमुना अ व्यवस्थितरित्या भरलेला असला पाहिजे. तर इत्यादी पद्धतीनं महत्वाचं म्हणजे सभासदांची नावे त्यांच्या सह्या पत्रके कागदपत्रे तयार करणे करावी लागतात किंवा करणे गरजेचे असते. अशा प्रकारे नियोजित सहकारी संस्थेची स्थापनेत प्रवर्तन अवस्था पूर्ण होऊन संस्थेची नोंदणी अवस्थेमध्ये सुरू होते. म्हणजे ही प्रवर्तन अवस्था झाली. यामध्ये महत्वाची म्हणजे ही अवस्था पूर्ण झाल्यानंतर ही नोंदणी अवस्था ही निर्माण होते. तर अशा पद्धतीनं प्रवर्तन अवस्था याचे टप्पे या पद्धतीने आहेत. तर हे टप्पे ह्या पद्धतीनं प्रवर्तन अवस्था म्हणजे प्रवर्तन सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी या पद्धतीने त्याला अशा पद्धतीनं त्याचं त्याला नियोजन करावं लागतं. या टप्प्यामधून त्याला जावं लागतं. यामध्ये संस्थेची स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे त्याला महत्वाचं म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना मनामध्ये त्याला असणं गरजेचं आहे. सहकारी संस्था स्थापन करण्याची त्यामध्ये उमेद त्याला पाहिजे. नेतृत्वाचं गुण त्याच्यामध्ये पाहिजे. तरच तो महत्वाचं म्हणजे हा पहिला टप्पा पार पाडू शकतो. दुसरं म्हणजे मनातील कल्पना तपशीलवारपणे परीक्षण करणे त्याचं तपशीलवार परीक्षण करणे गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला माहित आहे या ठिकाणी त्यामध्ये त्या पद्धतीनं तो कशा पद्धतीनं त्याचं परीक्षण केलं पाहिजे त्यासाठी निबंध त्या पद्धतीनं त्याचं तपशीलवारपणे कल्पनेचं तपशीलवारपणा परीक्षण करतो. तिसरं म्हणजे अनौपचारिक सभेचे आयोजन करणे. अनौपचारिक सभेचे आयोजन करणे म्हणजे या ठिकाणी ही अनौपचारिक सभा म्हणजे कच्ची सभा असते. सभासदांना गोळा करून घेतो तसेच त्यांना सहकारी संस्थेचं उद्दिष्ट तसेच ध्येय कशा पद्धतीने संस्था काम करणार आहे त्याचं नियोजन त्या सभासदांना समजून सांगतो पटवून सांगतो. तसेच त्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचं अरे संस्थेचं नाव काय द्यायचं याचं नियोजन या अनौपचारिक सभेमध्ये आयोजन करते. त्यासाठीच प्रवर्तक अनौपचारिक सभेची आयोजना करतो. चौथं म्हणजे साधन सामग्री गोळा करणे. साधन सामग्री गोळा करण्यासाठी महत्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रवर्तन स्वतः खर्च करतो. त्यासाठी फर्निचर असू द्या त्यामध्ये सहकारी संस्थेमध्ये जागेचं नियोजन असू द्या फर्निचर असू द्या कपाट असू द्या या ठिकाणी कागदपत्र असू द्या याचं नियोजन साधन सामग्री गोळा कर स्वतः प्रवर्तक करत असतो. पाचवं म्हणजे आर्थिक योजना तयार करणे. आर्थिक योजना तयार कशा पद्धतीने करतो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे सहकारी बँका असू द्या वित्तीय संस्था असू द्या किंवा प्रवर्तकाच्या सभासद मंडळ असू द्या किंवा मित्रमंडळ असू द्या यांच्यामार्फत प्रवर्तक हा कर्जाच्या रूपाने किंवा भागभांडवलाच्या रूपाने या ठिकाणी आर्थिक योजना तयार करतो आणि सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी मेन प्रयत्न करत असतो. सहावं म्हणजे दस्तऐवज व कागदपत्रे गोळा करणे. दस्तऐवज आणि कागदपत्रे गोळा करणे म्हणजे या ठिकाणी महत्वाचं म्हणजे नमुना अ मध्ये त्याची नोंद करतो सभासदांची यादी तर संस्थेचे पोटनियम नोंदणी पूर्ण झालेल्या इतिवृत्तीची जागा तसेच इमारत आणि जागा मालकाची ना हरकत प्रमाणपत्र सभेत असलेल्या हजर असलेल्या सभासदांची यादी तसेच नाव आणि सही आणि शिक्का ह्याची नोंद ह्या ठिकाणी करतो. आणि महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीने दस्तऐवज व कागदपत्रे गोळा करतो आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचं काम करत असतो. अशा पद्धतीनं ह्या पद्धतीनं
प्रवर्तक या अवस्था संपलेले तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण सहकार्य अवस्थेची नोंदणी अवस्था ही बघणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.